नमस्कार, डीटी न्यूज मराठीच्या या गुड मॉर्निंग बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मी आहे विलास साडे. नांदेड जिल्ह्यामधल्या लोहा तालुक्यातील माळाकोळी परिसरातील खिरुतांडा येथे जिल्हा परिषदेची शाळा एका गोठ्यात भरते. रात्रीला या गोठ्यामध्ये बकऱ्या आराम करतात, तर दिवसा या शाळेमध्ये विद्यार्थी शिक्षण घेतात. दोन शिक्षक, 24 विद्यार्थी आणि पहिली ते चौथीपर्यंत असलेली जिल्हा परिषदच्या मालकीची ही शाळा आहे. अशी अद्भुत शाळा आपण या अगोदर कधी बघितलीच नसेल. बघूया डीटी न्यूज मराठीचा हा विशेष वृत्तांत. नांदेड जिल्ह्यामधील लोहा तालुक्यातील माळाकोळी परिसरातील राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या ऊसतोड कामगाराचं गाव म्हणून ओळख असलेल्या खिरुतांडा येथील जिल्हा परिषदेच्या एका अद्भुत शाळेला भेट देण्यासाठी आम्ही निघालो आहो. या गावातील 90% लोक हे ऊसतोड मजूर आहेत, त्यामुळे ऐन हंगामाच्या काळात गावातील हे नागरिक आपल्या राज्याच्या बाहेर कामाला जातात. गावातील काही लोकांनी शिल्पकलेमध्ये पारंगता मिळवल्यामुळे या गावातील सुशिक्षित जे युवक आहे तेही कामानिमित्त देशभरातील अनेक राज्यात पायपीट करत असतात. पण यांच्या गावामध्ये असलेली जिल्हा परिषदेची शाळा अत्यंत अद्भुत आहे. पहिली ते चौथीपर्यंत असलेली शाळा, ज्या शाळेमध्ये 23 विद्यार्थी शिक्षण घेतात, तर दोन शिक्षक पवित्र ज्ञानदानाचं कार्य करतात. या गावात एकही शौचालय नाही, या गावात स्मशानभूमी नाही, या गावात विशेष म्हणजे पिण्याचं पाणी नाही. शेजारील शेतकऱ्याच्या आडातून येथील गावकरी पाणी आणून त्याचा वापर करतात. एकीकडे देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे, पण या गावात स्वातंत्र्याची किरणे आणखी पोहोचलीच नाही. शासन आपल्या दारी म्हणून एकीकडे महाराष्ट्र शासन आपला ऊर बडवून घेत आहे, तर नेमकं शासन कोणाच्या दारी हा एक मोठा चिंतेचा विषय आहे. तर चला मित्रांनो, आपण गल्लीबोळातून आता या शाळेच्या जवळपास पोहोचलो आहे. खिरुतांडा येथील जिल्हा परिषदेच्या या शाळेत आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. ही जिल्हा परिषदेच्या मालकीची शाळा आहे, आपल्याला विश्वास बसत नाही ना? तर एकदा पुन्हा बघा, गोठ्यात भरणारी ही जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेमध्ये 23 विद्यार्थी पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण घेतात, तर दोन शिक्षक पवित्र ज्ञानदानाचं कार्य या शाळेत येऊन करतात. गाई गुरांच्या सहवासात मलमूत्रांनी गंधाळलेली ही शाळा आहे, जिथे 23 विद्यार्थी ज्ञान ग्रहण करतात. पहिली ते चौथीपर्यंत असलेली ही महाराष्ट्रातील सगळ्यात अद्भुत अशी शाळा आहे. रात्रीला या शाळेत गाई गुरांचा मुक्काम असतो, तर सकाळी मात्र विद्यार्थी या शाळेमध्ये ज्ञान ग्रहण करतात. या गावामध्ये शाळा व्हावी, त्याची इमारत व्हावी म्हणून राज्यकर्त्यांना किंवा प्रशासनाला कधी वाटलंच नसेल का? जरी विचार मनात आला असेल तरी त्यांना बहुधा सवड मिळाली नसेल. म्हणून अनेक वर्षापासून लोहा तालुक्यातील खिरुतांडा येथील शाळा अशाच प्रकारे गोठ्यात भरते. हे शाळा पण नावाला आहे सर, येऊ का? हे शाळा किती विद्यार्थी आहे? 40 विद्यार्थी आहेत सर. किती वर्गापर्यंत शाळा आहे? चौथी पर्यंत सर. शिक्षक येतात? एक येतात, कधी मध्ये जातात, असंच म्हणजे आले तर येतात, नाही तर येत बी नाहीत. शाळाच नाही ना, शाळा नसल्यामुळे. शाळेची इमारत ही सर.
दररोज करतो सर आम्ही, म्हणजे आम्ही कमी भरते. आजपर्यंत आमचे 50 लिटर गेले असेल सर. निवेदन वगैरे देतो सर. हा म्हणतात बस इशेच. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आणि विधानसभेच्या निवडणुका आल्या की या मजुरांना शोधण्यासाठी मतदारसंघातून अनेक वाहने देशाच्या वेगवेगळ्या भागात जातात. या मजुरांना बिदाकी दिल्या जाते आणि त्यांचं मतदान घेतल्या जातं. गावामध्ये शाळा आहे पण जागा नाही. हे असं रस्त्यावर शिकते. गाववाल्या कुठे जागा देत नाही. असं रस्त्यावर पाणी पावसामध्ये असं रस्त्यावर वरच बसून शिकते. हे नाही हे कराव रोड. हे आहे DTV न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात DT न्यूज मराठी.